के उद्धव ठाकरे हे स्वतःला मर्द म्हणून म्हणतात, पण उद्धव ठाकरे हा एक नपुंसक आहे. स्वर्गीय बाळासाहेबांसारखा कधीही थेट हल्ला करणं हे काय उद्धव ठाकरेच्या एवढी काय उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाही. त्याला अशी भटकी कुत्री लागतात, त्याला असे सोंगाडे लागतात जे येऊन राणेंवर प्रहार करणार, जे येऊन भारतीय जनता पक्षावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर प्रहार करणार, आणि उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून फक्त मजा करणार. आता महाराष्ट्राला कळलं असेल की नेमकं उद्धव ठाकरेला निवडणूक आयोगाने आईस्क्रीमचा कोन म्हणून चिन्ह का दिलं. जसं मी सांगितलं होतं, उद्धव ठाकरे मध्ये रग नाही, हिंमत नाही, आणि उद्धव ठाकरे एकच थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा या दोघांना पाहून कदाचित आईस्क्रीमचा कोन हा निवडणूक आयोगाने दिला असेल. आता आदित्य ठाकरे आणि आईस्क्रीमचा कोणचा काय संबंध हा जरा तुम्ही डिनो मोरियाला जाऊन विचारलं तर मग आदित्य ठाकरेला आईस्क्रीमचे कोण किती आवडतात हे तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतील, तो सांगेल. कारण का दोघंही रिजवी कॉलेजच्या मागे बसून बँड्राच्या आईस्क्रीमचे कोणच एकत्र बसून खायचे. असो, आज जे काय भुंकून गेलेले आहेत, मुद्दा काय होता की वैभव नाईक जो शिवसेनेचा आमदार आहे त्याच्यावर एसीबीची चौकशी का झाली, एसीबीने नेमकं त्याच्यावर चौकशी का करायला विचार केला. भास्कर जाधव बोलतात मी शिक्षकांचा मुलगा आहे. आता मला नाही वाटत शिक्षकाचा मुलगा हा एवढा वात्रट निघेल, कारटा निघेल. मग नेमकं शिक्षक असलेल्या वडिलांनी ह्या अशा कारट्यावर काय संस्कार केले असतील, किंवा नेमकं खरंच हा शिक्षकांचा मुलगा आहे का, त्या चिपळूणच्या कुठल्या तरी कचऱ्यातून उचलून त्याला घरी घेऊन गेलेले आहेत हे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. पण मूळ मुद्दा आमचा असा आहे की बाबा एसीबीची चौकशी का झाली आहे, एसीबीला का वाटलं की आमदार वैभव नाईकची चौकशी करावी, अँटी करप्शनची चौकशी करावी. आता चोऱ्या माऱ्या करायच्या वैभव नायकांनी, भ्रष्टाचार करायचा वैभव नायकांनी, बेहिशोबी मालमत्ता जमा करायची वैभव नायकांनी, आणि मग त्याच्या वतीने ही सगळी भटकी कुत्री एकत्र होणार आणि मग आमच्यावर भुंकत बसणार. मग ह्यापेक्षा आमदार वैभव नायकांनी सांगितलं पाहिजे किंवा एसीबीला उत्तर दिलं पाहिजे की नेमकं त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांचा बेहिशोबी मालमत्ता हे ते 2009 ते 2019 पर्यंत अशी का वाढली ज्याच्यामुळे एसीबीला त्यांची चौकशी करायसारखी वाटली.